पक्षाचा आदेश आल्यास पक्ष सांगेल तिथून लोकसभा निवडणूक लढवू असं संजय राऊत म्हणालेत त्यामुळे संजय राऊत राज्यसभा सोडून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चांनी जोर धरलाय पण खरंच संजय राऊत राज्यसभा सोडून लोकसभा निवडणूक लढवणार का आणि ते ठाकरेंच्या शिवसेनेसाठी कितपत गरजेचं आहे हे जाणून घेऊयात या व्हिडिओतून पण ते आधी सकाळचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आधी करा आणि पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नमस्कार मी कोमल जाधव सकाळमध्ये आपलं स्वागत राज्याचं राजकारण सध्या वेगळ्याच वळणावर आहे शिवसेना राष्ट्रवादीतली बंडखोरी फूट आणि राज्यात शिंदे अजितदादांच्या गटाला घेऊन आलेलं भाजपचं सरकार अशातच राज्यात शिवसेना ठाकरे गटाचा एक आश्वासक चेहरा म्हणून संजय राऊतांकडे पाहिलं जातं दोन हजार एकोणीसला भाजपाशी फारकत घेतल्यानंतर राज्यात उद्धव ठाकरेंचं सरकार येईपर्यंत राऊतांनी गाजवलेली सकाळ महाराष्ट्राच्या जनतेनं पाहिली आहे आणि अनुभवली आहे पवारांच्या घाटीभेटी येऊन महाविकास आघाडी स्थापन करून उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यातही राऊतांचा मोठा हात असल्याच्या चर्चा होत्या पण यात संजय राऊतांवर त्यांच्या वाचाळपणामुळे पक्षाच्या अडचणी वाढत आहेत शिवाय आमदारांच्या मताच्या जोरावरच संजय राऊत राज्यसभेचे खासदार झालेत असा आरोप शिंदे गटाच्या अनेक आमदारांनी केला त्याला राऊतांनी आपल्या खास शैलीत वेळोवेळी उत्तरही दिलं अशातच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा संजय राऊतांचं नाव चर्चेत आलंय त्यातच ते ईशान्य मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचंही बोललं जात आहे दुसरं कारण सांगायचं झाल्यास शिवसेना आणि राष्ट्रवादीत पडलेली फूट आणि त्यामुळे पक्षाची होत असलेली वाताहत सध्या सत्तेत असलेले शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीचा अजित पवारांचा गट लोकप्रतिनिधींच्या पाठिंब्यामुळे सक्षम असल्याचं दिसतंय पण त्याला उत्तर येत्या निवडणुकांमधून मिळेल असं दोन्ही बाजूंकडून कायम म्हटलं जातं अशातच शिवसेना ठाकरे गटाकडे हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच आमदार आणि खासदार उरलेत त्यातील काही चेहरेच प्रसिद्धीच्या झोतात आहेत त्यामुळे मुंबई शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचा दावा जरी ठाकरे गट करत असला तरी मुंबईत सहा पैकी फक्त एकच खासदार हा ठाकरे गटाचा आहे आणि ते म्हणजे अरविंद सावंत कारण राहुल शेवाळे आणि गजानन कीर्तीकरांनी शिंदे गटाची वाट धरली आहे तर मुंबईतल्या उर्वरित तीन जागांवर पूनम महाजन गोपाळ शेट्टी आणि मनोज कोटक असे भाजपाचे तीन खासदार आहेत त्यामुळे बालेकिल्ला म्हणणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाला आपलं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी राऊतांना लोकसभेला उतरावं लागेल असं चित्र आहे तर आता ईशान्य मुंबई याच मतदारसंघाची चर्चा का होते याचं उत्तर मिळवण्यासाठी आपल्याला पुन्हा दोन हजार एकोणीस मध्ये जावं लागेल कारण किरीट सौमय्या आणि संजय राऊत यांच्यातले वाद राज्याला काही नवीन नाहीत पत्राचाळ घोटाळा असो उद्धव ठाकरेंवर आरोप करणं असो वा नुकताच केलेला कोविड खिचडी घोटाळ्याचा आरोप असो सौमय्यांच्या रडारवर आता पुन्हा एकदा संजय राऊत आलेत पण राऊत सौमयमधला वाद पेटण्याचं मूळ कारण हे म्हणजे दोन हजार एकोणीसला सौमय्यांच्या खासदारकीच्या उमेदवारीला राऊतांनी केलेला विरोध कारण मुलुंड भांडूप विक्रोळी घाटकोपर मानखुर्द ही उपनगर ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात येतात त्यातले मुलुंड आणि भांडूप ही अगदी शेजारी शेजारी असणारी उपनगर किरीट सोमय्या मुलुंडचे तर संजय राऊत भांडूपचे अशातच ईशान्य मुंबईची जागा शिवसेनेनं दोन हजार एकोणीस साली भाजपासाठी सोडली पण सोमय्यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध केला त्यामुळे सोमय्या विरुद्ध राऊत यांच्यातल्या वादाची ठिणगी इथेच पडली आणि त्यांच्यातला जो वाद तेव्हा सुरू झाला ती मालिका अजूनही सुरूच आहे कारण याच मतदारसंघातून एकोणीसशे नव्याण्णव साली काँग्रेसच्या गुरुदास कामत यांचा तर दोन हजार चौदा साली राष्ट्रवादीच्या संजय दिना पाटलांचा पराभव करून सोमय्याने युतीकडून खासदार म्हणून ही जागा जिंकली होती त्यामुळे विद्यमान खासदार असूनही राऊतांच्या प्रखर विरोधामुळे दोन हजार एकोणीस साली भाजपानं सोमय्यांचा पत्ता कापला आणि मनोज कोटकांच्या गळ्यात खासदारकीच्या उमेदवारीची माळ घातली त्यामुळे सोमय्या विरुद्ध संजय राऊत या मालिकेतले अनेक भाग आपण तेव्हापासून पाहत आलोय आता संजय राऊतांनी जर ईशान्य मुंबईतून निवडणूक लढवली तर सोमय्याही त्यांना पाडण्यासाठी आपली सर्वतोपरी ताकद लावणार हे निश्चित आहे पण सर्वसामान्य शिवसैनिकही निवडणुकीला उभा राहिला तरी तो, तो दोन सव्वा दोन लाखांच्या मताच्या फरकानं विजयी होईल असा विश्वास संजय राऊतांना आहे त्यामुळे राऊतांचा विश्वास येत्या दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत खरा ठरणार का हे पाहणं महत्वाचं असेल पण कसं आहे ना दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ असं दोन हजार एकोणीसला झालंय कारण भाजपच्या मनोज कोटक यांची नगरसेवक पदावरून थेट खासदार म्हणून बढती झाली त्यामुळे भाजपानं त्यांची उमेदवारी जर कायम ठेवली तर संसदीय कामकाजाचा अनुभव पाहता संजय राऊत त्यांच्या समोर उजवे ठरतील अशीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे दुसरीकडे भाजप आमदार नितेश राणेंनी मात्र राऊतांना रत्नागिरी सिंधुदुर्गातून लोकसभा निवडणूक लढवण्याचं आव्हान दिलंय त्यामुळे उद्धव ठाकरे संजय राऊतांना खरंच लोकसभेच्या रिंगणात उतरवून बंडखोरांच्या आरोपांना सडेतोड उत्तर देणार का आणि संजय राऊतांनाही निवडणुकीत जनतेची मतं मिळणार का हे पाहणं महत्वाचं आहे तरी अशाच राजकीय घडामोडींचे अपडेट पाहण्यासाठी सकाळचं युट्यूब चॅनल करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका